आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी। आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। असंघटित कष्टकऱ्यांना 3000 रुपयांची पेन्शन द्या, बांधकाम कामगार हमाल मापाडी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण, बांधकाम कामगाराचं नोंदणी आणि नूतनीकरण, कंत्राटदार मिस्त्रींना त्यांचे परवाने, बोगस नोंदणी करणाऱ्यावर गुन्हे दाखवणे, शासकीय धान्य गोदामातील कंत्राटी पद्धत बंद, दर महिन्याला मजुरी, हम सब सर्व कष्टकऱ्याला 3000 रुपये पेन्शन, बांधकाम कामगार हमाल मापाडी शेतकरी शेतमजूर यांना 3000 पेन्शन। असंघटित कष्टकऱ्यांना 3000 रुपयांचं पेन्शन द्या, यासाठी बांधकाम कामगार हमाल मापाडी यांचा बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। बांधकाम कामगार हमाल मापाडी यांच्यासह शेतकरी शेतमजूर या असंघटित कष्टकऱ्यांना 3000 पेन्शन मिळावी यासह विविध मागण्यांसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यात शेकडो कष्टकरी सहभागी झाले होते। आज असंघटित मजूर पंचायतीच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाची सुरुवात बीड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून झाली। सुभाष रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला। यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। बीड जिल्ह्यातील बांधकाम कामगार व मिस्त्री यांनी कामकाज बंद ठेवून या मोर्चात सहभाग घेतला। बांधकाम कामगारांचे आणि हमाल मापाडीचे प्रश्न सुटेपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा हमाल मापाडी संघटनेचे नेते राजकुमार घायाळ यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज बीड। कामगार आणि हमाल मापाडी या दोन घटकांच्या मागण्यासाठी आम्ही मोर्चा काढला। या मागण्या त्याचं निवेदन आम्ही सरकारला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देत आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही देत आहोत। या मागण्याबाबत प्रशासनाने आणि सरकारने दखल घेतली नाही तर माझं आजपासूनचं बेमुदत आम्ही उपोषण इथं सुरू करणार आहे, ज्यामध्ये फक्त मी पाणी घेईन, अन्न घेणार नाही, प्रश्न सुटल्याशिवाय मी इथून उपोषण सोडणार नाही आहे, हे मी निर्धार करून आम्ही सगळेजण इथं आलो आहोत। हा सारा कामगार बीड शहरातला आहे, बीड जिल्ह्यातलाही आलेला आहे, हा प्रातिनिधिक स्वरूपात आहे। उद्या जर उपोषण लांबलं आणि प्रश्न जर समजा सुटत नाही अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मला नक्की माहीत नाही की उद्या लोक नेमकं कशा प्रकारचं आंदोलन करतील, पण मला हे नक्की माहिती आहे की या जिल्ह्यातले या शहरातले सारी बांधकामं ठप्प करून या शहरातला सारा कामगार बांधकाम कामगार आणि मिस्त्री या इथं आल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याचबरोबर जिल्ह्यातले जे सारे हमाल मापाडी आहेत, आपल्या बाजार समिती आणि आपलं कामकाज, मग सरकारचं FCI असेल, रेल्वेचं काम असेल किंवा शासकीय धान्य गोदाम असेल किंवा मार्केट यार्ड असतील, हा सारा कामगार इथं येईल असे मला खात्री वाटते।